मग भविष्य है उज्ज्वल से थोड़ा से महाराष्ट्र है नाव तैयार से महाराष्ट्र नाव है जया से जय हो त्या महाराष्ट्र से जय हो या महाराष्ट्र से सामर्थ्य महाराष्ट्र लोक से समर्थ लोक महाराष्ट्र से जय महाराष्ट्र 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 मंडळी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सन 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नुकताच सादर केला आणि यातून राज्यातल्या जनतेसाठी अनेक लोकाभिमुख योजना जनतेच्या उन्नतीसाठी समाजाच्या विकासासाठी प्रगतीसाठी आणि पायाभूत सुविधांबरोबरच शहरांबरोबर गाव गावांबरोबर खेडी या सगळ्यांचा विकास एकत्रितपणे कसा होईल याची एक साखळी गुंफणारा खऱ्या पद्धतीने हा अर्थसंकल्प भाऊंनी इथे मांडला आहे. त्याबद्दलच आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाऊ, मनपूर्वक स्वागत जय महाराष्ट्र. नमस्कार भाऊ. पहिलाच प्रश्न की 2019-20 हा अतिरिक्त अर्थसंकल्प आपण सादर केला, आपल्या दृष्टीने याची काय वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात की हा कसा वेगळा अर्थसंकल्प आहे? अर्थमंत्री म्हणून मी हा नेहमी विचार करतो की राज्य किती धनसंपन्न आहे यावर त्या राज्याचं मूल्यांकन होता कामा नये. मी हे अभिमानाने सांगू शकतो की देशाच्या GDP मध्ये माझा आणि माझ्या राज्याचा हिस्सा हा 15% आहे. आणि कदाचित मी असंही म्हणू शकेन की या देशामध्ये एकूण 29 राज्य आणि दिल्ली पांडेचरी या 31 राज्यामध्ये महाराष्ट्र 15% एकूण GDP मध्ये आपलं योगदान देतो. पण हे जेव्हा मी अभिमानाने सांगतो तेव्हा माझ्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की या धनसंपन्नतेचा फायदा, या GDP चा फायदा, पर कॅपिटा इन्कमचा फायदा हा तिकडे सिरोंच्यामध्ये असणाऱ्या आदिवासीच्या घरापर्यंत आपण पोहोचवू शकलो का? जो तांड्यावर असणारा एखादा बंजारा समाजाचा गरीब माणूस असेल त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो का? आपण सोलापूरच्या एका दूर गावामध्ये असणाऱ्या धनगर समाजापर्यंत आपण पोहोचू शकलो का? शहरामध्ये सुखदुःखात प्रत्येक जाती धर्माच्या सुखदुःखात सहभागी होणारा मातंग समाज यापर्यंत पोहोचू शकलो का? तेव्हा मात्र मला असं वाटतं की राज्यकर्ते म्हणून, मंत्री म्हणून जास्त चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि या अर्थसंकल्पाचं हेच वैशिष्ट्य आहे की निराधार, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता यांच्यामागे सरकार खंबीरपणे उभा आहे ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. OBC समाजाला मदत करण्याचा प्रयत्न झाला. धनगर समाजासाठी आपण 1,000 कोटी ठेवलेत. साधं 10वी 12वीमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी नापास होतो तेव्हा त्याच्या भविष्याचं काय असा प्रश्न निर्माण होतो. मग मी विचार केला की शेवटी जसं अतिशय गुणवत्तेने पास होणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचं भविष्य घडवता येतं स्वतःच्या शक्तीच्या आधारावर, पण एखादा 10वीत नापास झाला त्याचं भविष्य घडवण्यामध्ये सरकारचंही योगदान असलं पाहिजे. शेवटी या राज्याचा जर मी 7-12 तयार केला तर या राज्याच्या 7-12 सर्वांची समान नावं टाकावी लागेल आणि सर्वांना समान अधिकार आहे. मग सर्वांना समान अधिकार असेल तर जगण्याचाही समान अधिकार असावा हा विचार गेल्या 5 वर्षापासून आम्ही प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये मांडत गेलो आणि या अर्थसंकल्पातसुद्धा तोच दृष्टिकोन ठेवून जो समाजातला वंचित आहे, जो समाजातला निराधार आहे, जो समाजामध्ये मागास आहे, ज्याला मदतीची आवश्यकता आहे, सरकारच्या योजनांची आवश्यकता आहे, सरकारने त्याच्या उन्नतीसाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे,
अशा वर्गाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. अगदी खरं आहे. राज्यात भाऊ सध्या दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. बऱ्याच भागामध्ये दुष्काळाचे चटके अजूनही जाणवत आहेत. मान्सून लांबणीवर जातोय. तर या दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेसाठी म्हणून शासनाने अनेक मदतीच्या उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे. तर त्यातल्या प्रामुख्याने कोणत्या सांगता येतील? आम्ही या दुष्काळाचा सामना करणाऱ्या सर्व 151 तहसील व 268 मंडळ पर्यंत 8 योजना तर प्रस्तावित केल्याच. 71 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्यासाठी आम्ही 4,909 कोटी रुपयाचं वाटप केलं. 14 जिल्ह्यांमध्ये ज्याच्याकडे 7-12 असेल, मग त्याचं नाव कदाचित BPL मध्ये असेल नसेल, APL चा शेतकरी असेल, पण शेतकरी कोणी असेल तर त्या शेतकऱ्यासाठी आम्ही 2-3 रुपये किलोचं धान्य दिलं. जनावरांच्या छावण्या चारा छावण्या काढण्यासाठी मदत आम्ही वाढवली. आम्ही इथंच थांबलो नाही तर शेळ्या मेंढ्यांसाठी पहिल्यांदा यावर्षी छावणीसाठी मदत करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला. 30,000 हेक्टरमध्ये चारा पेरण्यासाठी मदत केली आणि त्याचा उपयोग आता या टंचाईच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना होतो आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही 6,500 टँकर तर दिलेच, पण त्या टँकरला देण्यात येणारा जो दर होता, ज्या कारणाने टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठादार पुढे येत नव्हते तोही दर आम्ही वाढवला. हा दर वाढवत असताना ज्या गावामध्ये खाजगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आपण अधिग्रहित करतो त्या सर्व खाजगी विहीर मालकांचेही दर आपण वाढवले. ज्या नळ पाणी पुरवठा योजना होत्या त्या सर्व या टंचाईच्या काळामध्ये सरकारने सांगितलं की सारं वीज बिल आम्ही भरू. हे सारं वीज बिल या टंचाईच्या कार्यक्रमामध्ये सरकारच्या माध्यमातून भरल्या जात आहे. पाण्याच्या टंचाईमध्ये सुद्धा या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होते आहे. आणि साधारणतः याची अंमलबजावणी करण्याकरता आम्ही सर्व पालकमंत्री महोदयांना सूचना केल्यात की आपल्या जिल्ह्यामध्ये नियम अनेक होतात, कायदे अनेक होतात, पण त्याची अंमलबजावणी करताना जर एखादा अधिकारी उदासीन असेल तर त्याला धडा शिकवा. कारण या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याला दुष्काळाचा सामना करणाऱ्या कष्टकरी शेतकरी गावात असणारा गावकरी यांना त्रास होता कामा नये. यांना जर त्रास झाला तर खबरदार ही भावना घेऊन या ठिकाणी सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली. आणि इथंच आपण थांबगो नाही, थेट संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांचा हा दुष्काळाच्या या परिस्थितीमध्ये. अनेकदा एखादी समस्या एखाद्या गावात असते, दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या हृदयामध्ये हा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावा अशी भावना असते, पण तो प्रश्न पोहोचत नाही. आणि म्हणून थेट सरपंचाशी संवाद, थेट ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद की ज्या माध्यमातून त्या गावामधली समस्या तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवू शकत होत्या आणि त्याचं निराकरण करणं सोपी होतं असं देशामध्ये पहिल्यांदा घडत होतं. आणि सरकारने आता संकल्प केला की दुष्काळ व्हावा भूतकाळ. म्हणजे कधीतरी 50 वर्षांनी फार वर्षापूर्वी असा शब्द दुष्काळाच्या संदर्भात मराठवाड्याच्या बाबतीत वापरला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने सुद्धा आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड करतो आहे. आम्ही इको बटालियन लावून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतो आहे. कारण लातूर उस्मानाबाद या भागामध्ये 1% जंगल आहे. आणि हा तर सांगण्याची आवश्यकता नाही, हे शास्त्र आहे की जिथं जंगल आहे तिथं पाणी आहे, ज्या वन आहे वहाँ जग आहे, और जग है तो इन्सान का कग आहे. आज 6,500 टँकर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या जिल्ह्यामध्ये 30%पेक्षा जास्त जंगल आहे तिथे एकही टँकर नाही. म्हणजे संबंध मैत्री ही अतिशय दाट आहे की वृक्ष असेल तर पाणी आहे आणि पाणी असेल तर संपन्नता आहे. आणि म्हणून वनापासून धनापर्यंत जायचं असेल तर या दृष्टीने या दुष्काळाचा सामना करताना वॉटर ग्रीड तर आम्ही तयार करतो आहे, पण या भागामध्ये वनक्षेत्र वाढवतो आहे. हे वनक्षेत्र वाढवताना आम्ही काही योजनाही तयार केल्या, त्या स्थायी स्वरूपाच्या.
की इथं वनशेतीतून आपल्याला शेतकऱ्यांना कसा लाभ प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून मग जागण्यासारख्या ठिकाणी आमचे अर्जुन खोतकर जी राज्यमंत्री आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणावर रेशीम उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. तुतीच्या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू केली. असे अनेक प्रयोग करताय. आमचं हे सूत्र आहे की दुष्काळ व्हावा भूतकाळ. जलसंधारणाच्या कामांना गती मिळावी म्हणूनही अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद तुम्ही केली. तर हे स्वप्न, दुष्काळमुक्तीचं स्वप्न अर्थसंकल्पातल्या तरतुदीनुसार तुम्ही कसं पाहत होता? नाही, शेवटी हा दुष्काळ संपवायचा असेल तर आपण जेव्हा पावसावर अवलंबून शेती या कल्पनेच्या पुढे जावं लागेल. आणि म्हणून आपण अर्थसंकल्पात पाहिलं असेल की पर ड्रॉप मोर क्रॉप ही कल्पना आम्ही मांडली. आम्ही सूक्ष्म सिंचनासाठी पाण्याचा उपयोग हा नियोजनबद्ध रीतीने झाला पाहिजे. प्रत्येक पाण्याचा थेंब हा मूल्यवान आहे या भावनेतून सूक्ष्म सिंचनासाठी जे अनुदान द्यायचो त्यामध्ये वाढ करायचा निर्णय केला. 350 कोटी रुपये आपण ठेवू घेत. जलयुक्त शिवाराला पैसे देताना कल्पना हीच आहे की एखाद्या वर्षी कमी पाऊस आला तरी मागच्या वर्षाचं पाणी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जो साठा होईल त्या साठ्यातून यावर्षी जर सरासरी पाऊस कमी आला तरीही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पाण्याचा दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. आणि काही फायदे मी बघतो आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा सरासरीपेक्षा 70% पाऊस आला तेव्हा आपलं धान्याचं उत्पादन झालं 91 लक्ष मेट्रिक टन. आता यावर्षी 73% पाऊस आला म्हणजे फक्त 3% वाढला. पण जगयुक्त शिवाराच्या कारणाने यावर्षी आपलं धान्याचं उत्पादन 150 लक्ष मेट्रिक टन आहे. म्हणजे साधारणतः 24 लक्ष मेट्रिक टन धान्याचं उत्पादन वाढलं हे एकमात्र कारण आहे की यामध्ये आपण पाण्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न केला, जगयुक्त शिवाराच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या, हजारो गावांचा पाण्याचा ताळेबंद लक्षात घेऊन जी विकास कामं करणे आवश्यक आहे ती विकास कामं पूर्ण केली. पण हेही खरं आहे की तुम्ही जर मला प्रश्न विचारला की मग समाधानी आहात का, तर मी अजूनही समाधानी नाही. कारण आपल्याला मोठा टप्पा गाठावा लागेल आणि हा मोठा टप्पा गाठताना जनतेला विश्वासात घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. यासाठी मग तिसरा मी निर्णय केला. साधारणतः 4 कृषी विद्यापीठं आपल्या महाराष्ट्रात आहे. कृषी विद्यापीठाची स्थापना करताना आपलं उद्दिष्ट स्पष्ट होतं की नवीन नवीन शोध गावत कमी पैशामध्ये जास्त उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे. आणि आपल्या काही जाणीव आहे की आपल्या कृषी विद्यापीठाने जेव्हा गणेश, तिरंगा या दाळिंबाच्या जातीचा शोध लावला एक क्रांती झाली. आज जर आपण नाशिक क्षेत्रात गेलात, सोलापूरच्या क्षेत्रात गेलात जिथं पाण्याची टंचाई आहे पण तिथं तो शेतकरी अतिशय परिश्रमाने त्या दाळिंबाच्या जेव्हा बागा फुगवतो, शेती फुगवतो आणि आश्चर्य आहे की महाराष्ट्राच्या या कष्टांनी फुगवलेला दाळिंब हे युरोपच्या बाजारात जातात, हे आखाती बाजारात जातात आणि अतिशय उत्तम किंमत त्याला प्राप्त होते. कृषी विद्यापीठांना मी 600 कोटी दिले. हे 600 कोटी देताना अपेक्षा हीच होती की यांनी आता कमी पावसावर जास्त उत्पादन देणाऱ्या जातीचा आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि मी स्वतः 2 कृषी विद्यापीठाला भेट दिली, त्यांना सांगितलं की तुम्ही आता याच्यात संशोधन करा आणि हे संशोधन तुमच्या आगमारीत बंद ठेवू नका किंवा कृषी विद्यापीठाच्या आवारात बंदिस्त करू नका, तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे तुमचं जे शोध आहे, तंत्रज्ञान आहे, हे पोहोचवा. आणि मग त्या दृष्टीने मग असं वाटतं की आपल्याला टप्प्याटप्प्याने दुष्काळाचा सामना करत एकीकडे वॉटर ग्रीड केली पाहिजे, सूक्ष्म सिंचन केलं पाहिजे, पर ड्रॉप मोर क्रॉप केलं पाहिजे आणि हे करत असताना अशा वानाचा जातीचा शोध लावला पाहिजे की ज्या जातीला वानाला कमी पाणी लागतं आणि भरभरून भरघोस पीक येतं. अगदी खरं आहे भाऊ की याच्यावरून एक चर्चा अशी पसरवली जाते की कृषी क्षेत्र असेल, उद्योग असेल, रोजगार असेल, या क्षेत्रामध्ये सातत्याने घसरण दिसते. या आरोपामध्ये किंवा या चर्चेमध्ये किती तथ्य आहे? नाही, कृषी क्षेत्रामध्ये घसरण जेव्हा पाऊसच कमी येईल तेव्हा तर घसरण होणारच आहे.
आणि म्हणूनच 151 तालुके दुष्काळ घोषित केला, 268 मंडळ घोषित केले. जर उद्या यामध्ये घट नसती तर आपण दुष्काळ कसा घोषित केला असता. पण मी जसं अगोदर आकडे सांगितले की अशाही संकट समयी 115 लाख मेट्रिक टन धान्य उत्पादन जेव्हा होतं याचा अर्थ आमची दिशा योग्य आहे. पण उद्योग क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये राज्य कुठेही मागे नाही. म्हणजे देशाचा विकास दर 6.8% आहे, आमचा 7.5% आहे. मागं कधी कधी वाटतं की ज्यांच्या मनात ही शंका आहे तर पुस्तकातले आकडे न बघता या नरीमन पॉईंटपासून गडचिरोलीपर्यंत प्रवास केला तर सर्वदूर त्यांना विकास दिसेल. तुम्ही मंत्रालयाच्या बाजूला गेला तरी तिथं मेट्रोचं काम सुरू आहे. तुम्ही हाजी अलीला गेला तरी तिथं कोस्टल रोडचं काम सुरू आहे. तुम्ही ठाणे भागात गेला तर 705 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं सुरू आहे. गडचिरोली गेला तर नॅशनल हायवेची कामं सुरू आहे. घाटकुळ गेला तर तिथं ब्रिजचं काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, मुंबई टू गोवा निघाला तरी सर्व ठिकाणी रस्ते असेल, वीज असेल, ज्या पायाभूत सुविधांचे 5 प्रमुख घटक आहे, या 5ही प्रमुख घटकांवर काम सुरू आहे. म्हणजे यावर्षी तर आपली 264 मेगावॅट वीज ही आपल्याकडे एक्सेस आहे, 264 मेगावॅट. तर मला असं वाटतं जलसंपदा विभागामध्ये आम्ही प्रगती करतो आहे. आम्ही अनेक प्रकल्प पूर्ण केले, चिसडोह प्रकल्प पूर्ण केला, बावनथोडी पूर्ण केला, गोरबात, म्हणजे मी सांगितलं तर एक मोठी यादी होईल बरोबर, ज्यामध्ये आम्ही एक प्रकल्प पूर्ण केले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण पूर्ण शक्तीने काम करतो आहे की प्रश्न सुटले पाहिजे. याच्यात जोडून एक प्रश्न असा आहे की कृषी क्षेत्राच्या बाबतीत जर विचार आपण केला तर राज्याचं जे स्थूल राज्य कृषी उत्पन्नात जी वाढ होताना दिसते किंवा कृषी संलग्न आणि त्याच्याशी निगडीत असलेली काही क्षेत्रं असतील याच्यातल्या आणखी वाढीबाबतीत अनेक गोष्टी करण्याचं तुम्ही नियोजन केलेलं आहे, त्या नेमक्या कोणत्या आहेत? शेवटी फक्त शेती हा या कालखंडामध्ये प्रॉफिट किंवा नफा देणारा व्यवसाय असू शकत. बरोबर आहे. आणि म्हणून मग त्याला पूरक व्यवसाय आणि हा देणं महाराष्ट्रात सोपी आहे. याचं कारण जर मी फक्त अंडे एवढा जरी विषय घेतला तर महाराष्ट्रातल्या जनतेला रोज 3 कोटी अंडे लागतात. पण या 3 कोटी अंड्यांपैकी आमच्या राज्याचं उत्पादन हे फक्त 1 कोटी अंडे आहे. आम्ही आसपासच्या राज्यातून अंडे आणतो. मग आमचा प्रयत्न काय असला पाहिजे की अशा पद्धतीने अंड्याचं उत्पन्न उत्पादन वाढवलं पाहिजे. दूध आहे, हे खरं आहे की कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे या भागामध्ये दुधाची चांगल्यापैकी क्रांती झाली. पण जर मी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथं गेलो तर या ठिकाणी दूध आम्हाला बाहेरून घ्यावं लागतं. आज मुंबई शहरामध्ये अमूलच्या माध्यमातून 15 लक्ष लिटर दूध हे गुजरातचं येतं. मग मी जसं सांगितलं की अंड्याच्या बाबतीमध्ये आम्हाला स्वयंपूर्ण होण्याची संधी आहे तशी दुधाच्या बाबतीत आहे. आम्हाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आता या 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीने व या राज्यामध्ये हजारो माझी मालगुजारी तलाव आहे, वॉटर टँक्स आहे, तर आपण मग सागरी फिशिंग आणि आपल्याकडे असणारं गोड्या पाण्यामधलं मत्स्य उत्पादन हे आपल्याला वाढवता येतं. मग त्या दृष्टीने आम्ही योजना करतो आहे की उद्या जर आम्ही हे मासे उत्पादन वाढवलं, उद्या खेकडा उत्पादन आम्ही वाढवलं तर आखाती देशामध्ये प्रचंड मागणी आहे. यातून आपल्याला फॉरेन करन्सी प्राप्त होईल आणि या क्षेत्रामध्ये समुद्राच्या जवळ असणाऱ्या गावातील लोकांना रोजगार मिळेल. आणि मग असे नवीन नवीन प्रयोग राज्याच्या वतीने करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही अर्थसंकल्पामध्ये तरतुदी केल्या आहेत. सगळ्यात मोठं लक्ष तुम्ही अर्थसंकल्पाच्या दृष्टीने असं गाठण्याचं ठरवलं आहे की $1 trillion इकॉनॉमी, तर हे नेमकं लक्ष कसं आहे आणि ते किती टप्प्यामध्ये आपण पूर्ण करणार आहात आणि कशा पद्धतीने त्याची वाटचाल आत्ता अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सुरू आहे? माननीय प्रधानमंत्री महोदयांनी एक या देशाच्या जनतेला न्यू इंडिया घडवण्याच्या दृष्टीने आवाहन केलं. बरोबर. की आम्ही क्षमतेत कुठं कमी नाही. म्हणजे 1750 जगाची लोकसंख्या 70 कोटी होती पण तरीही
तेव्हा 1750 मध्ये जगाचा जो GDP होता त्याच्यात का 50% एकट्या भारताचा होता. आमची संस्कृती ही प्राचीन होती, अर्वाचीन होती, पण त्यामध्ये आधुनिकतेची जोड होती. तुम्ही जर हडप्पा, मोहनजोदडो या सर्वांचं आपण जेव्हा पुस्तकात वाचतो तेव्हा आपली संस्कृती किती मोठी होती. तिरुपती मंदिराचा उल्लेख हा 3rd century होतो. चौथ्या शतकापासून त्या मंदिरात असणारे जर तुम्ही सोन्याचे दागिने बघितले तर आम्ही किती पुढे होतो. तक्षशिला, नालंदासारखे विद्यापीठं तेव्हा होते जेव्हा चिनी विद्यार्थी तिथे शिकायला यायचे, जाऊ एक चिनी प्रवासांनी केला, म्हणजे आपण कुठे मागे नव्हतो. खरं पण या देशाला एक मोठं स्वप्न बघत त्याच्यामागे शक्ती उभी करण्याचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदींनी केला. त्यांनी सांगितलं की माझा देश हा 2025-26 $5 trillion इकॉनॉमीमध्ये गेला पाहिजे. आता $5 trillion इकॉनॉमी हे स्वप्न काढण्यासाठी 24 तास एक करावे लागणार आहे. खरं हे तसं सोपी काम नाही, सोपं काम नाही. पण त्याच्यामध्ये आमच्यावर एक जबाबदारी माननीय प्रधानमंत्री मोदींनी टाकली. त्यांनी सांगितलं की हे माझं भारताचं स्वप्न आहे $5 trillion इकॉनॉमी, पण यामध्ये $1 trillion इकॉनॉमी हे महाराष्ट्राने हे लक्ष गाठलं पाहिजे. आता हा विश्वास आहे माननीय प्रधानमंत्री मोदींचा. आज आम्ही 15% आमचा GDP आहे, म्हणजे याचा अर्थ आम्हाला 20% आमचा हिस्सा देशाच्या GDP आमचा करावा लागेल. आज आमचा हिस्सा 15% आहे, म्हणजे देशामध्ये एकूण GDP पैकी 15% हा महाराष्ट्राचा आहे, तो 20% करायचा आहे. म्हटलं तर कठीण आहे, पण परिश्रम केले, कष्ट केले आणि याला एक आर्थिक प्रगतीच्या आंदोलनाचं जर रूप दिलं आणि उद्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत असणाऱ्या या महाराष्ट्राच्या सर्व समूहाला सोबत घेऊन आपण पुढे गेलो ते लक्ष आपण गाठू शकतो. आणि त्या दृष्टीने मी अर्थसंकल्पामध्ये या राज्यातले या समूहाचे वर्गाचे सर्व प्रतिनिधी, व्यापारी असेल, उद्योजक असेल, कुठे एखाद्या ठिकाणी डॉक्टरेट अर्थशास्त्रामध्ये प्राप्त केलेले प्राचार्य असतील, प्रोफेसर असतील, या राज्यामध्ये विविध इनोव्हेटिव्ह कल्पना असणारे विद्यार्थी असतील, या सर्वांना मी एक व्यासपीठ उभं करतो आहे. आणि हे व्यासपीठ आम्ही जेव्हा भारत माता की जय म्हणतो तेव्हा आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये एक चैतन्य येतं, पण या चैतन्याचं, या ऊर्जेचं रूपांतरण भारत माता की जय म्हणताना कृतीमध्ये करण्यासाठी, म्हणजे भारत माता की जय पण ते जय होण्याच्या दृष्टीने आपल्या हातून कृती घडावी यासाठी मी अर्थसंकल्पामध्ये हे व्यासपीठ तयार करण्याची कल्पना मांडली आहे की ज्या माध्यमातून या राज्याला आपल्याला प्रगतीमध्ये नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल. शक्ती आहे, फक्त शक्तीची मांडणी योग्य पद्धतीने करणे आणि याचा उपयोग 2025-26 $1 trillion इकॉनॉमी या राज्याची व्हावी यासाठी आम्ही विविध योजना करतो आहे. काही अल्पकालीन असेल, काही मध्यमकालीन असेल, काही उद्योगाच्या संदर्भात असेल, काही व्यापाराच्या संदर्भात असेल, काही शेतीच्या संदर्भात असेल, काही सेवा क्षेत्राच्या संदर्भात असेल, पण योग्य नियोजनाच्या माध्यमातून हे राज्य $1 trillion इकॉनॉमीपर्यंत पोहोचवायचं आहे. काम कठीण आहे, पण उद्देश स्वप्न बघितलं आहे, पण त्या स्वप्नाला आधार दिला तर महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की जी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होते त्या ऊर्जेचं रूपांतरण $1 trillion इकॉनॉमीपर्यंत आम्हाला पोचवायचं. शेतकरी सन्मान योजना तुम्ही अर्थसंकल्पामध्ये मांडली आणि कर्जमाफीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने वेगवेगळे केलेला आहे. तर शेतकरी सन्मान योजना आणि शेतकऱ्यांना अधिक उभारी देण्यासाठी, अधिक बळ देण्यासाठी म्हणून अर्थसंकल्पाने कसा विचार केला? आपण जर या राज्याच्या कृषी क्षेत्राचा विचार केला तर सर्वात मोठं आव्हान काय, सर्वात मोठं आव्हान आहे की 1971 आमच्या शेतीचं सरासरी क्षेत्रफळ हे 4.28 hectares होतं, ते 2011 1.44 hectares झालं. आणि आत्ता जेव्हा पंतप्रधानांची शेतकरी सन्मान योजना आली, 6,000 rupees शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकण्याचा निर्णय झाला, तेव्हा राज्याची सरासरी ही 1.34 hectares पर्यंत आली.
आता 1.34 हेक्टरची शेती आणि त्याच्यावर विविध प्रयोग हे तसं कठीण काम आहे. आणि म्हणून मग आपण गटशेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केला. बरोबर. की असे 50 शेतकरी 100 शेतकरी एकत्र यावे आणि त्यांनी त्या शेतीमध्ये क्लस्टर तयार करावं. आणि त्यासाठी आपण मागच्या वर्षी 200 कोटी, यावर्षी 100 कोटी आणि आवश्यक असेल तर पुन्हा निधी आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. की ज्या माध्यमातून त्या गटशेतीतून तो स्थायी स्वरूपाच्या व्यवस्था त्या शेतीसाठी उभा करू शकेल, उत्पादन वाढीमध्ये त्याचा फायदा होईल. आपण थेट बाजारपेठ ही कल्पना मांडली आहे, 1000 कोटी त्यासाठी आपण उभे करणार आहोत. तर थेट बाजार ही कल्पना यामागे आहे. तिसरा आपला मुद्दा आहे की आपल्याकडे असणारे जे काही नाशवंत गोष्टी आहे, ज्या 48 तास, 72 तास किंवा काही तासामध्ये जर त्या बाजारपेठेत ती विकल्या गेली नाही तर ती खराब होते. आणि त्या दृष्टीनेसुद्धा आम्ही एक कोल्ड स्टोरेजची चेन तयार करतो आहे, काही कोल्ड स्टोरेजच्या व्हॅन्स तयार करतो आहे, की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या या नाशवंत वस्तूला दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. गोडाऊन बांधणीसाठी मी पैसे दिले. राज्यामध्ये गोडाऊनची संख्या ही कमी आहे, चिंतेची बाब आहे. या गोडाऊन बांधण्याच्या संख्येमध्ये मोठी वाढ मी करतो आहे आणि कदाचित काही वर्षामध्ये आपण स्वयंपूर्ण जर झालो तर गोडाऊनमध्ये योग्य वेगळी बाजारात मागणी असताना माग विकण्यासाठी व्यवस्था गोडाऊनच्या माध्यमातून होऊ शकेल. कारण आपल्याकडे साठा करण्यासाठी मग जागा असेल. आज साठा करण्याचा जागा नसेल आणि जो भाव येईल त्या भावामध्ये कधीकधी धान्य किंवा शेतमाग विकावा लागतो. हे करत असताना मग कधीकधी शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावं लागतं. कांदा उत्पादक आहे, आता यावेळी मी कांदा उत्पादकांसाठी 400 कोटी रुपये त्यांना त्या भावामधला जो फरक आहे ते अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय केला. भात उत्पादकांना आता 200 रुपये क्विंटलच्या मागे अनुदान होतं, ते 500 रुपये क्विंटल आपण केलं. तर अशी एक मोठी शृंखला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला कृषी क्षेत्राचा विचार करणं आवश्यक आहे. जसं मग मी सांगितलं की कृषी विद्यापीठ, त्यांना मी मदत केली की तुम्ही कृषी क्षेत्राच्या क्रांतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. 4 नवीन कृषी महाविद्यालये आम्ही बांधायची घोषणा केली आणि प्रयत्न हाच आहे की या सत्रापासून 4ही कृषी महाविद्यालय हे सुरू व्हावीत. तर असे अनेक प्रयत्न आम्ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अन्नदाता सुखी भव असं म्हणत आम्ही करतो आहे. आणि आम्हाला जाणीव आहे की महाराष्ट्राच्या प्रगतीचा आनंद आम्हाला तेव्हाच घेता येईल जेव्हा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही आनंद निर्माण करू. अन्यथा आम्ही कितीही पुढे गेलो तरी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे सूत्र आम्ही यशस्वीपणे मात्र राबवू शकणार नाही. हो, अगदी खरं आहे की तळागाळातल्या घटकापासून ते शेतकरी वर्गापर्यंत, शेतकरी जगला तर समाज जगू शकतो, शहरं वाढू शकतात आणि शहरातली माणसं जगू शकतात, हा विचार अर्थसंकल्पाने केला आहे. अजूनही पुढच्या भागात आपल्याला बरीच याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. या भागात आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागात सुधीर भाऊंसोबत अर्थसंकल्पातल्या विविध प्रश्नांविषयी आपण चर्चा करणार आहोत. पाहत्रा, जय महाराष्ट्र. नमस्कार.